नाही मला एकदा बोलू द्या मग तुम्ही बघा तुम्हाला काय मला ऐकायचं नाही कोणाचं बस आता एवढं दोन तीन महिन्यात आम्ही एवढी घाण देऊ मी तुम्हाला तुम्हाला 1800 रुपये दिले होते आज तुम्हाला 500 रुपये द्या 100 रुपये करतात नाही नाही पैसे द्या मग माझे मी जाईल कशाचे देऊ मला बोला तर मला माहिती नाही बघा कशासाठी पैसे देऊ कसे पैसे म्हणजे तुम्ही सांगून गेले होते आज सकाळी तुम्हाला 1800 रुपये दिले होते ना कसे 2000 रुपये दिले अठराशे रुपये दिले आपला 1800 रुपये 1500 रुपये दिले ते काय 1800 रुपये झाले का 3000 आणि 300 रुपये 1500 दिले 1500 आणि 300 1800 होता ना असं काय करताय तुम्ही 1800 रुपये द्यायला पाहिजे होते 1800 दिलं ना नाही दिले 1800 एक सेकंड भाई कितने दिले 1500 आणि 300 500 तीन नोटा होत्या 200 एक नोट होती आणि 100 एक नोट होती दोन आहे का 500 तीन नोटा दिल्या ते मी कबूल करते पण 300 1500 पण ते 300 रुपये दिले होते 1500 3000 मग 1800 होतात ना 1800 द्यायला पाहिजे ना मग 1800 दिले ना तुम्हाला 1800 नाही दिले 1800 दिल्या कॅल्क्युलेटर लेके फोन देते नाही हे बघा तुम्हाला 1500 दिले होते मला त्यातलं काय कळत नाही मग तुम्हाला कसं तुम्हाला कळतं का हे सांगा मग एक नोट 500 दोन नोट 1000 बघा 500 तीन होता 1500 दिले झाले याने दिलं दीड हजारचं तीन नोटा आणि 100 तीन नोटे दोन मिनिट त्यांना सांगू दे दोन मिनिट ऐका 1500 रुपये तीन नोटा दिसत्या मी खोट बोलत नाही तुम्हाला आवडत नाही 1500 तीन नोटा दिसत्या आणि 200 300 300 आणि तीन नोटा दिसत्या फक्त 300 तीन नोटा बरोबर मग किती झाले किती झाले बोला तुम्ही सांगायला किती झाले 1500 म्हणजे 1500 प्लस 100 केलं तर 1600 आणि 200 नोट दिली 1800 नोटा दिसत्या 300 नोटा दिला 1500 आणि 500 द्यायला पाहिजे 1800 म्हणजे किती असतात हे सांगा 1800 म्हणजे किती असतात हे सांगा हे त्यांच्याकडून समजू दे आपल्याला 1800 म्हणजे 1000 आणि 800 बरोबर 800 रुपये नाही दिले मला 800 रुपये दिलेच नाही दोन मिनिट 1800 म्हणजे किती असतात आम्हाला पण माहित नाही ऍक्च्युली किती 1800 म्हणजे किती होतात सांगा तुम्हीच सांगा 1800 तुम्ही दिलेच नाही किती होतात 1800 म्हणजे हे सांगा 1800 फोटो काढून फोटो नाही काढा तुम्ही